राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या 2 दिवसाच्या नागपूर भेटीवर आज दुपारी 12:20 आगमन झाले. आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या अमृत महोत्सवाचे उद्घाटन राष्ट्रपती यांच्या हस्ते झाले. तर शनिवार 2 डिसेंबर रोजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूरच्या 111व्या दीक्षांत समारंभात राष्ट्रपती प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे एअर इंडियाच्या विमानाने आगमन झाल्यानंतर त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी राज्यपाल रमेश बैस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एअर मार्शल विवेक गर्ग, ब्रिगेडियर राहुल दत्त, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिद्री, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हाधिकारी डॉ विपिन ईटनकर, पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार आदींनी त्यांचे स्वागत केलं.